सोयबीसीचा बाबराव तुमच्याच गावचा, मी बाबराव राम राम म्हणतो मी बळीराम, लोक मला तळीराम म्हणतात. बाब्या काय करतो? अरे या मित्र मला सांग कुठं होता तू? अरे मी इथेच आहे. तू कुठे? अरे मी लय बिझी होतो. बिझी? अरे मला दोन बायकांचा जोर. दोन बायका? अरे एक आमची गंजी आहे बघ. अरे बिल लग्नाची बाईक कळती येणार तू? म्हणजे कस, एक आमची गंगी आणि दुसरी आमची पारू पारू. अरे ते लग्न नाही केलं, पारू म्हणजे आपली दारू दारू. अरे वरी थोड मला एक सांगा की तुझ्या गावाकडे हवा पाणी कसं चालू आहे? अरे हवा लय वकल, अरे लय वकल, अरे पाणीच नाही. अरे मला एक सांग, तुझ्या गावात पाणी नाही मग तुम्ही पेटता काय? अरे पाणी नाही म्हणून ते पेटता. अरे वाजव की. अरे हम तो पीनी है पीनी है, हमको पीनी है, हमको पीनी है पीनी है, हमको पीनी है. अरे अरे हम बेवड़े हुए तो क्या हुआ? दिल से अमीर है अमीर, हम गिरेंगे भी अपनी मर्जी से और उठेंगे भी अपनी मर्जी से. अरे चल थर्टी वर्षी पार्टी माझे घरी देतो तुला. चल 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 चल. बोल नका बोल नका. गंगे वे गंगे दारू गड गया गंगे. आगे सट में उकड़ के जा. आपण आहे ना माझ्या घरी जाऊ, तुझी बायक. हा मग माझ्या घरी माझी बायको लई चांगली आहे. ऐक आता हे पण तुझ्या घरी येताना तुझ्या बायको मारला आपण काय करू? भजन म्हणू. माहितीये का? देहाची तिजोरी म्हणू. ठीक आहे. पिते दूध मी तुम्ही चुमनी बेवड्यांच्या कारे भीती बायको सरळा लागलासा नाही कंपका सुटावा. उघडदार देवा आता उघडदार देवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. गंगे अगं मी आलो दारू गरकी. घरात आलाय तुम्ही? अरे तू पण घरात आहेस आणि मी पण घरात आहे. ओळख का मी तुझी बायको? नमस्कार मी आपला नवरा. अगं झालं काय ते एम एस सी चा रवी वैभव मनोज आणि आम्ही बसलो तो गे दारू प्यायला. म्हणून तर नोचा झाला ना. ते दो ते तिघ दारू पित नाही मग अख्ख्या खंब्याची जबाबदारी माझ्यावर. चला जेवण करून घ्यायचे, हात पाय करून घेऊन घ्या बरा. अरे मोटर चालू करा मावडल. अहो नकळपीत जाऊ, दारू लय वाईट असती वाईट. रे वाईट दारू लय वाईट.
दारू जर एवढी वाईट असत तर मेलेलं बरं. दारू जर एवढी वाईट असत तर मेलेलं बरं. पण भीती वाटते ना मरणाची राव म्हणून दोन घट पेलेलं बरं. पेपर दारूच्या धुंदीत बस ड्रायव्हरनी बस चालेल. किती जण मिळत माहिती का? 95 जण. बघा आजपासून बस एकदम बंद. एकदम काय दारू बंद? अरे अरे पेपर वाचणं बंद. अरे असं का करता? दारू खरंच लय वाईट असती. आपल्या किडन्या खराब होतात, वेगवेगळ्या रोगांची लागण होती. बरोबर आहे का नाही? त्यांनी दोन बादले ठेवल्या. एकाच्यात इकडे, एकाच्यात दारू ठेवली, एकाच्यात पाणी ठेवलं. तिकडून एक काय आलं? गाढवाल. याच्यासारखं गाढव गाढवाल. तर काय प्यावं त्यांनी? पाणी पिलं. पाणी बघा, गाढव सुद्धा दारू पित नाही. अग तर डॉक्टर बिहेरा ती बिहेरी आणि ते गाढव बिहेरा. अग जे दारू पित नाही ते गाढव होत असत. कसं सांगू सांगू यांना? दारू वाईट असती. परत एक दोन ग्लास असतात दारू एकाकडे, एकीकडे पाणी. कोण त्याच्यात किडे टाकतात? पिली बी का त्याच्यात किडे टाकतात? अरे ऐकून घे. तर त्याच्यात किडे टाकतात. कोणते किडे मरतात? दारूतले किडे मरतात आणि पाण्यातले जिवंत राहतात. बघा दारू पिल्याने किडे सुद्धा मरतात. तुमचे काय हाल होतील? डॉक्टर बिहेरा तू बिहेरी तुला सांगतो, 4 वर्षापासून दारू पितो मी. सगळ्या पोटात सगळे किडेच किडे झाले. मग मी काय म्हणतो, अख्खा खंबा हानतोन पोटातले सगळे किडे एकदाच मारून टाकतो. अग तू मला दारूचे नुकसान काय सांगते? ऐका मंडळे, मी तुम्हाला आता दारूचे फायदे सांगतो. फायदा नंबर एक, दारू पिणाऱ्या लोकांमध्ये सगळी एकात्मता असते. कारण तुमच्या आमच्यामध्ये गरीब श्रीमंत छोटा मोठा असं भेदभाव असतो. बरोबर, आमच्या दारुड्यांमध्ये असलं काय बी नसतं. कसं असतंय माहितीये का? अरे क्षयरोग होऊ द्या, कुष्ठरोग होऊ द्या, टीबी होऊ द्या, डांग्या खोकला होऊ द्या, चिकनगुनिया होऊ द्या, कोणता बी बेवडा असला तरी दारू मात्र एकच गिलास आणत ती ना. एकच गिलास आहे म्हणजे याचा रोग त्याला, त्याचा रोग त्याला, त्याचा रोग त्याला, असं होतंय काय? असलं काय मिळत नाही आम्हाला. आता तुला फायदा नंबर 2 सांगतो. फायदा नंबर 2, अग दारू पिणार कधीच म्हातारा होत नाही. अग म्हातारा व्हायच्या आधीच गेलेलं असत. असं होय. बर काय तुम्ही नाही ऐकणार का माझ? अग सांगतान त्याच्या आधी फायदा नंबर 3 सांगतो. दारुडाच्या घरी कधी चोरीच होत नाही. अगे चोरी करायला घरात काही शिल्लकच राहत नाही. बरोबर, आमच्या सोन्याची अजून फी भरलेली नाही शाळेची. बोलणं कसं व्हायचं? ठीक आहे, हे मला तू भांडण बिंडण करू नको. मग तुला सांग ऐकायचं. बसत चालली मी घर सोडून. बसा तुम्ही साडी तुमची दारू गेली माझी चक्की बायको गेली. अरे गेली माझी चक्की बायको गेली. खरंच गेली की बायक आरचे आरचे मला सोडून जाऊ नको. तुझ्याशिवाय मी नाही देऊ शकत. आरचे दारू घेणार नाही तर मी इथे थांबले करत घेणार नाही ना. म्हणजे बायको सोडून चालली. दारू सोडा म्हणाली. एक तर दारूला सोडू की बायकोला सोडू? बायको माझी थांबा, मी दारू सोडून देतो आजपासून. नक्की? प्रॉमिस. उद्यापासून दारू सुटली. नक्की? एकदम. बर मग मी राहते. चालेल. बायको आली हरण पाडली. म्हणजे ऐका ऐका, बायको राहिली, दारू बी सुटली. मी आता लय आनंद आहे. बायको सोडून जाणार नाही. मग मी काय करणार? मी काय म्हणतो,
आपण काय म्हणलं उद्यापासून दारू सोडणार. बायको तर आहे, मी लय खुश आहे. अरे हे आनंद सेलिब्रेट करू की धन्यवाद मित्रांनो. याच्यानंतर पुढील पथनाट्य साजरं होईल.